उद्धव साहब को बताना पड़ेगा, जो हिरवे भगवे इस तरह की जो मजहबी जंग छिड़ाने की कोशिश कर रहे हैं, उनको जरा सेकुलरिज्म की बात बतानी पड़ेगी कि अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल फर्स्ट द नेम ऑफ दिस कंट्री इज इंडिया एंड इंडिया इट इज अ भारत, इट्स नॉट हिंदुस्तान। ये पहले समझ लीजिए, ये समझ लीजिए कि ये क्या है, ये समझ लीजिए कि यहां पर क्या चल रहा है। जो कह रहे हैं कि हिरव्यांना गाड़ून टाका, हिरव्यांना बोकंडी घेऊ नका, ओए हिरव्यांनो समजून घ्या रे तुमच्या अस्मितेबद्दल काय बोललं जाते, राजकारणाची दर्जा काय घसरवला जातोय समजून घ्या। आणि सांगावं लागेल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या तमाम प्याद्यांना की साहेब मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा म्हणणं सोडून द्या, महाराष्ट्राचा सातबारा काही तुमच्या नावावर नाही, आम्ही टॅक्स पेअर लोक आहोत इथले। तो मुंबई के अंदर शिवसेना के सरसेनापती बालासाहेब बोल रहे थे कि मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र माझा आहे, इथल्या मराठी माणसावर अन्याय मी होऊ देणार नाही, मी इथे कुठल्याही गुज्जू आणि उडप्यांचे अतिक्रमण होऊ देणार नाही, मी मराठी भाषेचा फार मोठा चहेता आहे। अब उन्हीं के पोते आदित्य ठाकरे वो वरली से खड़े हैं और उनके दादा जो कभी कह रहे थे बजाओ पुंगी और भगा लूंगी, वही बजाओ पुंगी और भगा लूंगी के कहने वालों के पोता साहब आदित्य जी अब लुंगी पहनकर लुंगी डांस कर रहे हैं और वनक्कम परली कह रहे हैं। तब उर्मिला जी की शादी कैसे मुसलमान से हुई, इस पर ये बात कर रहे थे, लव जिहाद की बात कर रहे थे। ए हिंदुत्ववाद्यांनो मुसलमानाशी लग्न केलेल्या बाईला तुम्ही मत देणार का, इस तरह की जहरीली बात ये शिवसेना रख रही थी। वही शिवसेना अगर आज दीपाली सैयद जी को यहां टिकट देती है तो अब लव जिहाद की फिलोसॉफी कहां गई उनकी। अरे वाह भैया तुम करो तो, तुम करो तो रासलीला और हम करें तो कैरेक्टर ढीला, वाह रे वाह। ये नाई चाल बे, नाई चालनार है, नाई चालनार। कारण बाळासाहेबांच्या वारसदार असणाऱ्या उद्धवजींनी काय म्हटलं तिकडे औरंगाबादला भाषण करताना, काय म्हणतात ते, जे इथे उमेदवार देतात मायनॉरिटी बघून मायनॉरिटीचा, यहां मुसलमानों की अगर तादाद ज्यादा है तो मुसलमान उम्मीदवार देकर कास्ट पोलराइजेशन करना चाहिए, ये सोचकर जो उम्मीदवार देते हैं। वही उद्धव ठाकरे औरंगाबाद में क्या कह रहे हैं, दो दिन पहले की उनकी क्लिप है, दो दिन पहले वो कह रहे हैं या हिरव्यांना बोकंडी घेऊ नका, या हिरव्यांना तुम्ही गाडून टाका। उद्धव साहेब आम्ही आपल्याला शुद्ध मराठीत सांगतो, दीपाली सय्यद जींना आम्हाला बोलायचंच नाहीये कारण त्यांनी पराभव मनातच मान्य केलेला आहे, आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही। आणि जर माझ्या मोठ्या भावाने सांगितलंय की ती आपली 10 दिवसाची बहीण आहे आपण तिची विदाई करायची तर ओके, नाही बोलायचं आम्हाला। हम मोहरों से बात नहीं करते, हम वजीर से आंख लड़ा कर बात करना चाहते हैं, इनका वजीर क्या बोलता है, क्या बोल रहे हैं ये।